Hello, good evening. Good evening, sir. Good evening, sir. पुढे लेखतो मी ते काल आपण गुड इवनिंग सर डेसिमल फॉर्म मध्ये कसं करायचं हे आपण काल बघितलं. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मधीलच काही एक्झाम्पल होते, तर काही उदाहरणं तुम्ही त्यातले करून बघितले का परत? डेसिमल फॉर्म मध्ये कसं करायचं कळलं का सर्वांना? रिकरिंग आणि नॉन रिकरिंग कळालं का? येस सर. टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग टर्मिनेटिंग कळालं? हो सर. ओके ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता कळालं, बघा लक्ष द्या, तुम्हाला काय काय कळालं ते एकदा समजून घेऊ आपण. तुम्हाला चार गोष्टी कळल्या. नंबर एक, जर तुम्ही रॅशनल नंबर घेतला आणि याला जर तुम्ही डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलं तर त्याचे डेसिमल फॉर्म तुम्हाला दोन टाइपचे मिळतात. एक एक मिळतो काय? रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग, याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असं म्हटलं चांगला राहील. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणू आपण त्याला. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आणि दुसरा टाइप मिळतो तुम्हाला दुसरा टर्मिनेटिंग. मराठीत पण सांगतो, परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्या आपण अशा लिहिल्या आहे पी छेद क्यू या रूपात, त्याचे डेसिमल फॉर्म तुम्हाला दोन टाइपचे मिळतील. एक म्हणजे अखंड आवर्ती आणि दुसरा म्हणजे खंडित. असे याचे दशांश रूप तुम्हाला मिळेल. दशांश रूप, एक गोष्ट लक्षात ठेवा, परिमेय संख्येचं दशांश रूप हे दोनच प्रकारचं असतं. एक तर ते अखंड आवर्ती असेल किंवा खंडित स्वरूपाचं असेल, या दोन पेक्षा वेगळं ते येऊ शकत नाही. ही गोष्ट आपण काल शिकलो. आता तुम्हाला जर कधी मी एक उदाहरण दिलं, तुम्हाला जर म्हटलं की याच दशांश, उदाहरणार्थ क्वेश्चन असा आहे की ओके जास्त बडबड करताय तुम्ही, म्यूट केलं तुम्हाला सरांना. तुम्हाला जर मी विचारलं की राईट द रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म, राईट 17/8 इन डेसिमल फॉर्म, म्हणजेच काय मराठीत 17/8 ही संख्या दशांश रूपात लिहा. चला तुम्हाला दिला एक मिनिट, लिहा फटकन दशांश रूपात आणि मेसेज मध्ये टाईप करा तुम्ही काय लिहिलं. चला चॅट बॉक्स वर टाईप करा काय लिहिलं तुम्ही फटकन. बघू बघ किती जमली तर. सोपं उदाहरण दिलं तुम्हाला खूप. बघ काय सांगत होतो तुम्हाला की हाऊ टू राईट रॅशनल नंबर इन पी बाय क्यू फॉर्म, म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये दिलेलं आहे त्याला आपल्याला पी बाय क्यू फॉर्म मध्ये लिहायचे. मग हा इथं नंबर होता 0.777. मी तुम्हाला काय सांगितलं की या नंबर साठी तुम्ही एक्स घेतलं, एक्स इज इक्वल टू 0.777. इथे एक लक्षात घ्या, रिकरिंग होणार नंबर कोणता आहे? तो 7 आहे. एकच नंबर आहे, तर जो एकच रिकरिंग होणार आहे ना त्याच्या डोक्यावर तुम्ही बार द्या किंवा टीम मध्ये. मी इथे बार दिला, मला बार आवडला 0.72. आता पुढचा प्रश्न स्वतःला विचारायचा, आता किती नंबर रिकरिंग आहेत? कधी कधी दोन असतात, तीन असतात, चार पण असतात, इथे एकच आहे मात्र 7. जर एकच नंबर रिकरिंग असला तर या एक्स ला 10 ने गुणा, या एक्स ला कशाने गुणा? 10 ने, 10x. आता तुम्हाला माहिती आहे समीकरणामध्ये जी क्रिया आपण डावीकडे करतो तीच उजवीकडे करायची. आता इथे डावीकडे आपण 10 ने गुणलं, मग उजवीकडे सुद्धा 10 नेच गुणायचं, यात बिलकुल कॉम्प्रोमाइज करायची नाही. याला आपण 10 ने गुणा, 10 × 0.72 लक्षात घ्या. ठीक आहे,
काय केलं फक्त मी दोन्ही बाजूला 10 ने मल्टीप्लाय केलं. ओके आता बघा हा एज इट इज हा 10x जसा घेत तसा. आता बघा इथे तुम्हाला माहिती 10 मल्टीप्लाय बाय आता हा काय 0.7 ओके परत 7 परत 7 तर हा 7 कसा आहे हा रिकरिंग आहे हा येतच राहील येतच राहील येतच. ओके ठीक आहे जर आपण एखाद्या डेसिमल नंबरला 10 ने मल्टीप्लाय केलं तर काय होतं या 1 वर जेवढे 0 आहे तेवढे स्थळ तेवढे डिजिट तो जो डेसिमल पॉइंट आहे ना तो जातो डावीकडे. म्हणजे आता इथं 10 ने मल्टीप्लाय करताय तुम्ही म्हणून तो एक घर डावीकडे जाईल म्हणजे हा कुठून जाईल हा इथून हा डावीकडे जाईल म्हणजे काय म्हणतो हा इथून जाईल इथं जाईल तो एक घर डावीकडे इथून इथं गेला तो फक्त कुठून कुठपर्यंत प्रवास झाला त्याचा लक्षात घ्या त्याचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला एक घर फक्त एक घर वन डिजिट इथून तो इथं गेला कारण मल्टीप्लाय फक्त 10 ने लक्षात घ्या. म्हणजे ऍक्च्युली काय आलं हे 7.7 7 7 7 आता 7 तर अनलिमिटेड टाइम आहे तो संपणार नाहीच आहे. ओके इथपर्यंत आपल्याला कळालं 10x इज इक्वल टू काय आला 7.777. आता याला परत आपण बारच्या स्वरूपात लिहू 10x इज इक्वल टू 7.7 बार कारण की हा पॉइंट नंतर तो 7 तर परत येतोच आहे. ठीक आहे आता बघा तुम्ही आता काय करू शकता तुम्ही आता हे 10x तुम्हाला मिळालं हा तुम्हाला एवढा मिळाला हा 10x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आणि तुमच्याकडे x ची पण व्हॅल्यू आहे तुमच्याकडे x ची पण व्हॅल्यू पाहिजे ही x ची व्हॅल्यू आहे कुठे x ची व्हॅल्यू कुठे x ची व्हॅल्यू इथे ही x ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. आता तुम्ही काय करायचं यांचा यांची वजाबाकी करायची बघा वजाबाकी कशी होईल वजाबाकी काय होईल मी असं करतो आता 10x मायनस x करायचं मला 10x ची किंमत काय आहे 7.7 बार मायनस एक्स ची किंमत काय आहे 0.7 बार. ओके आता 10x मायनस एक्स 10 मधून 1 गेला म्हणजे राहतात इथं 9x इथं राहिले 9x आणि तुम्ही आता उजवीकडे बघा इथं काय बेटा हे 7.7 बार मायनस 0.7 बार वजाबाकी जर केली तर 7 बार मायनस 7 बार म्हणजे 0 दशवचिन्हाच्या खाली दशवचिन्ह 7 - 0 म्हणजे 7 आता 7.0 म्हणजेच काय 7 म्हणजे उजव्या बाजूचं उत्तर येतं 7 आणि एक्स ची व्हॅल्यू येते 7 आणि हा 9 इथं गुणिला आहे याला उजवीकडे पाठवा हा होऊन जाईल 7/9 म्हणजे आपलं उत्तर काय आलं जो 0.77 होता की नाही एक्स म्हणजे काय 0.777 टिंब 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 इज इक्वल टू काय आला 7.9 आला की नाही हा पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आला की नाही अंश आणि छेदात आला आपल्याला तर हे झालं आपलं उत्तर हे उदाहरण तुम्हाला कळालं असेल. चला सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित बघा मागील उदाहरणात होता 0.7 बार एकच अंक फक्त रिपीट होतो इथं 2 अंक रिपीट होत आहे हा फरक समजून घ्या. मग काय करावं लागेल बघा मी काय केली पहिली पायरी समजा पहिली पायरी समजा पेन हा समजा इंग्लिश मध्ये लेट म्हणतात ना एक्स इज इक्वल टू 0.37 आता 3 आणि 7 हे दोन्ही अंक रिपीट होत आहे. ओके म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येते बेटा एक्स इज इक्वल टू येते 0.37 37 37 आणि पुढे डॉट 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 37 परत रिकरिंग आहेत आवर्ती आहे. आता इथं 2 नंबर रिकरिंग आहे मागच्या उदाहरणात 1च नंबर रिकरिंग होता म्हणून आपण कितीने मल्टीप्लाय केलं होतं 10 ने. आता इथं 2 नंबर रिकरिंग आहे म्हणून याला मल्टीप्लाय करायचं 100 ने म्हणजे जेवढे नंबर तेवढे 0 घ्यायचे याला काय करा 100 ने मल्टीप्लाय करून टाकू याला 100 ने मल्टीप्लाय केला झाला 100x इकडे पण 100 ने मल्टीप्लाय करू 100 मल्टीप्लाय बाय दिस नंबर 0.37
37 37 dot dot dot. Okay. आता तुम्हाला मी सांगितलं मागच्या उदाहरणात की जर मागच्या उदाहरणात आपण 10 ने गुणलं होतं, 10 वर 1 0, त्यामुळे डेसिमल 1 डिजिट डावीकडे गेला होता. आता इथं 2 0 1 कारण आपण 100 ने मल्टीप्लाय करतोय, इथं 2 डिजिट डावीकडे जायचं. म्हणजे आता बघा उजव्या डावीकडे झाला 100x LHS. आता राईट हँड साइड मध्ये काय होईल, आता हा जो दशांश चिन्ह आहे डेसिमल पॉइंट आहे हा इथून सरकून हा 2 डिजिट जाईल म्हणजे इथं जाईल. ओके, म्हणजे काय होऊन जाईल, इथं होऊन जाईल 37.37 37 37 37, कारण 37 तर आपल्याकडे अनलिमिटेड आहे, ते तर कधीच संपत नाही, ते टिंब 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 येतच राहते नाही कारण ते अनलिमिटेड आहे आपल्याकडे. ओके, आवरती येते. म्हणजे आता पहा काय झालं, 100x = झालं आपल्याकडे 37.37 च्या डोक्यावर 12, कारण 37 कसं आहे परत 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 येणार असतो. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला इथं मिळालं x = 0.7 बार, आणि 100x = काय मिळालं 37.37 बार. ओके, आता पुढची पायरी काय राहील, एकदम ठरल्या पायऱ्या या, या 100x मधून हा x मायनस करायचा, 100x - x करायचं, काय होऊन जाईल मग, हे होऊन जाईल 37.37 बार मायनस 0.37 बार. ओके, आता बघा लक्षात घ्या, सोपं आहे एकदम, 37.37 बार मायनस 0.37 बार वजा बाकी जर केली काय होऊन जाईल, हा 37 बार 37 बार 0 झाला दशांश चिन्ह, आणि हा 37 म्हणजे ऍक्च्युअली काय आला, हे आलं 37, म्हणजे ही जी वजा बाकी बेटा ही काय येईल 37, आणि 100x मधून x गेल्यावर किती राहतात 99x राहतात. ओके, किती सोपं आहे बघा, आता x चं उत्तर काय येईल, x बरोबर हा 99 कुठे जाणार, राईट हँड साइडला, तो गुणीला असल्यामुळे तो कुठे जाईल, आता भागीला 37/99. हे झालं आपलं P/Q फॉर्म, P/Q रूप. आय होप तुम्हाला कळालं, असेल नसेल कळालं तर मला तुम्ही विचारू शकता. चला, ज्याला विचारायचं त्यांना विचारा, कळालं का सर्वांना, बघा. चला तिसरं, 3.17 बार. आता याला आपल्याला करायचंय P/Q रूपात. पहिली स्टेप एक्स मानायचं, पहिली स्टेप काय करतो आपण, याला एक्स मानायचं. एकच मिनिट. ठीक, काय करायचं, याला एक्स मानायचं, x = 3.17 आणि 7 च्या डोक्यावर 12 आहे. पण मी काय सांगितलं, किती अंकाच्या डोक्यावर 12 आहे, 2, मल्टीप्लाय किती करा मग, 2 0 2 0 म्हणजे किती, 100, याला 100 ने मल्टीप्लाय करा, हे झालं 100x, इकडे झालं 100 × 3.17 म्हणजे हा झाला 100x = 100 × याला कसं लिहिताय तुम्हाला, 3.17 17 17. आता हा 1 आणि 7 कसं आहे, ते रिकरिंग आहे, ते येतच राहतील येतच राहतील येतच राहतील, कधीच संपत नाही. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही 100 ने मल्टीप्लाय करणं म्हणजेच तुम्हाला किती घर डावीकडे जावं लागेल, 2 घर. आपण हा जो डेसिमल पॉइंट आहे हा इथून नाही गेला, हा आणि हा कुठे जाऊन बसेल, डावीकडे इथं जाऊन बसेल. त्याच्यामुळे आपल्याकडे उत्तर काय मिळेल, इथं आपल्याला मिळेल 3, 1 आणि 7, तिथून त्याच्या नंतर एक दशांश चिन्ह, आणि बाकीचे 1 7 1 7 1 7 हे तर कसे अनलिमिटेड आहे, ते संपतच नाही. ओके, म्हणजे काय लिहू शकतो आपण याला, याला आपण लिहू शकतो 100x = 317. हा जो 17 आहे हा अनलिमिटेड आहे, त्याच्या डोक्यावर बा. आता बघा काय करायचं, आता मजा बाईक करायची,
आपलं काय मिळवलं आपण आपल्याला आपण काय लिहिलं होतं एक्स हे काय मिळवलं हंड्रेड एक्स पुढची पायरी काय करायची हंड्रेड एक्स मायनस एक्स इज इक्वल टू 317.17 बार मायनस 3.17 बार वजा बाकी करू 317.17 बार मायनस 3.17 बार वजा बाकी जर केली 17 बार वजा 17 बार 0 डेसिमल च्या खाली डेसिमल 7 3 गेले 4 एकाशी 1 तीनाशी 3 म्हणजे किती आले 314 वजाबाकी येते फक्त 314 314 आणि कळ 100 मधून 1 गेला म्हणजे झाले 99 एक्स अब एक्स इज इक्वल टू क्या मिलेगा 314 भागिले 99 हा झाला आपलं उत्तर हे झालं पी अपॉन क्यू फॉर्म आहे की नाही सोपं चला काही अडचण आहे का विचारा चलो सर्व पायऱ्या कळाल्या का बघा नसेल कळाल पण सांगा एखादी पायरी डिफिकल्ट राहत असेल फर्स्ट घेऊ 2.514 आता इथं बघा तीन नंबर रिकरिंग आहेत मी पहिली स्टेप घेतो एक्स इज इक्वल टू 2.514 बार म्हणजे काय झालं एक्स इज इक्वल टू 2.514 असं हे येतच राहणार याला आता तीन आहेत म्हणून 100 नाही 1000 ने मल्टीप्लाय करावं लागेल म्हणजे ते होईल 100x 1000x इकडे 1000 ने मल्टीप्लाय करा 1000 मल्टीप्लाय बाय दिस नंबर 2.514 रिकरिंग 514 आता रहेगा 3 0 म्हणून हा दशांश चिन्ह कुठे जाईल तीन घर म्हणजे कुठे जाईल तो 2514 इथं जाईल इथं गेला तो बा तीन घर तिकडे सरकला डावीकडे 514 चा घाटाच नाही आपल्याकडे किती बी लिहा 1000x इज इक्वल टू 2.514 सो 1000x इज इक्वल टू 2514.514 रिकरिंग 514 रिकरिंग ओके पुढची स्टेप 1000x मायनस एक्स इज इक्वल टू 2514 मायनस 0.514 बार मायनस 2.5